वाशिमच्या शिरपूरमधील भगवान पार्श्वनाथाचं मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. जैन धर्मियांचं 23वे तीर्थंकर अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर आज श्वेतांबरी पंथीय आणि दिगंबरीय पंथीय पार्श्वनाथाच्या मूर्तीची विधिवत पूजा करणार आहेत. पूजा संपल्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येईल. मावळात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर गोमांस पकडण्यात आलं. दुधाच्या मिनी टँकरमधून गोमांसाची वाहतूक सुरू होती. गोरक्षकांनी मावळ पोलिसांना ही माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ट्रक पकडलाय. दरम्यान दोन आरोपींसह 11 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नवी मुंबईतल्या शाळेविरोधात पालकांनी आंदोलन केलं. या शाळेनं विद्यार्थ्यांना SSC बोर्डमधून थेट CBSE बोर्डमध्ये स्थलांतरित केलंय. शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं. कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. या परिषदेवर मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा सरकारने केली, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. पुणे विभागातील 2019 चालक वाहकांची प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करायची मागणी पुणे शहर युवक काँग्रेसनं केली. तसंच वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून अंतिम निवड यादी जाहीर करायची मागणीही करण्यात आली. यासाठी SK विभागीय नियंत्रक कार्यालया आवारात धरणा आंदोलन करण्यात आलं. अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा आगामी बवाल हा सिनेमा प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. पहिल्यांदा जान्हवी आणि वरुणची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, त्यामुळे चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. हा सिनेमा जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतीक्षित सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहाणीचा टीझर प्रदर्शित झालाय. यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे यांचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा सिनेमा 28 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या झारादास गुप्ता हिलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागणार आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या ATSच्या अधिकाऱ्यांनी तिला सह आरोपी म्हणून रेकॉर्डवर घेतलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.